राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख 6 जून को चंद्रपुर दौरे पर आए थे। नियोजन भवन में बैठक संपन्न होने के बाद गृह मंत्री अनिल देशमुख ने पत्रकारों से विविध मुद्दे पर संवाद साधा। 6 जून को राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख चंद्रपुर दौरे पर आए थे। विश्राम गृह में उनका आगमन होने पर उनका स्वागत सत्कार किया गया। पश्चात चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में कोरोना संदर्भ में जायजा बैठक ली गई। इस बैठक में सांसद सुरेश बालू धानोरकर, विधायक सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर दुर्गेवार, विधायक सुभाष थोटे, विधायक प्रतिभा धानोरकर, जिलाधिकारी डॉ कुणाल खेमनार, जिला पुलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, महापौर राखी गंचर लंबार, जिला परिषद अध्यक्षा संध्या गोर्नले, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल करडीले, आयुक्त राजेश मोहिते इनके साथ ही सभी प्रमुख विभाग के अधिकारी उपस्थित थे। गृह मंत्री अनिल देशमुख इनके हाथों आत्मभान अभियान अंतर्गत जन जागृति विषयक बैनर, पोस्टर और चित्र फीति का अनावरण इस समय किया गया। इसमें गृह मंत्री अनिल देशमुख इन्हें विविध समस्या का निवेदन दिया गया। सूत्र संचालन और आभार प्रदर्शन निवासी उप जिलाधिकारी संपत खलाते ने किया। बैठक संपन्न होने बाद गृह मंत्री अनिल देशमुख ने पत्रकारों से महात्मा फुले जन आरोग्य योजना, किसान आत्महत्या, कोरोना की पार्श्वभूमि, कोयला चोरी, साथ ही शराब तस्करों के पुलिस पर हो रहे हमले इन आदि विविध मुद्दों पर संवाद साधा। महात्मा फुले जन आरोग्य योजना या जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 100% लोकांना महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 996 प्रोसिजर्स आहे की त्याच्यासाठी सवलत, त्याच्यासाठी राज्य शासन सहकार्य करतं आणि या 996 प्रोसिजरपैकी जवळजवळ त्यांच्यासाठी जवळजवळ 1000 हॉस्पिटल्स आहेत की जे आम्ही आयडेंटिफाय करून ठेवले आहेत। अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। आपल्या जिल्ह्यात सुद्धा 15 रुग्णालय आहेत की ज्याच्यामध्ये या रुग्णांच्या या योजनेचा फायदा आपल्याला सर्वांना 100% लोकांना आपल्याला घेता येईल। म्हणजे याच्यामध्ये काही नियम होते पण आता सर्व नियम सिद्ध करून कोणत्याही आपल्या कोणत्याही माणसाला आपल्या महाराष्ट्रातील या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्याचा फायदा निःशुल्क आपल्याला घेता येईल याची सविस्तर मी प्रेसवर आपल्याला देत होतोय। त्याची सुद्धा चांगली आपण प्रसिद्धी द्यावी आणि जेणेकरून या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांनी उचल पाहिजे यासाठी त्यांनी ह्या योजनेचा फायदा उचलावा अशा पद्धतीची सुद्धा विनंती मी आपल्याला करतो। राज्य शासनाने सांगायला विसरलो की जे आमचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,25,000 पोलीस कर्मचारी आहेत, आजच्या तारखेमध्ये जवळपास 3,000 ते जवळपास संक्रमित झालेले आहेत। त्याच्यातले जवळजवळ 30% कर्मचारी हे मृत्युमुखी सुद्धा पावले आहेत। त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी जवळजवळ राज्य शासनाने 50,000 रुपये स्वतःच्या तिजोरीतून, 10,000 रुपये पोलीस बेल्ट खंडाचं आणि 5,000 रुपये बँकेत खंडाचे जवळ 65,000 रुपये आम्ही तो आमचा पोलीस कर्मी मृत्युमुखी पावला। त्याला त्याचा शेवटी जीव जीव गेला तर तो आपण किती पैसे देऊन बाबा आणू शकत नाही, पण तरी पण काहीतरी त्या कुटुंबाला मदत व्हावी या दृष्टीनं जातो। 65,000 रुपये आपण मदत पोलिसांना करतो। शेतकऱ्यांच्या बाबतीत आपली योजना आहे, कल्पना आहे, आपण जी सूचना केली त्याचा विचार अवश्य शासनाकडे। सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जो मोठा खर्च आला, आता जशी महाराष्ट्राची कोरोनाची परिस्थिती आहे तशी सर्व राज्याची आहे, तशीच केंद्र शासनाची आहे। केंद्र शासनाकडनं आपलं जे अनेक जीएसटी आणि अनेक गोष्टी ज्या आपल्याला घ्यायच्या होत्या त्या केंद्र शासनाकडनं सुद्धा मधल्या काळात मिळाल्या नाही। त्याचा वारंवार पाठपुरावा राज्य शासनाने केला। जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंग झाल्या माननीय पंतप्रधानाबरोबर, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंगमध्ये त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री राहतात, त्याच्यामध्ये गृहमंत्री राहतात आणि आरोग्यमंत्री राहतात, त्या 6 मीटिंगमध्ये सुद्धा सातत्याने महाराष्ट्रासही सर्व राज्यांनी आम्हाला केंद्र शासनाकडून जे देय आहे ती देय लवकरात लवकर द्यावी अशी विनंती केली। केंद्र शासनाकडून अडचणी आहे सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये, अजून त्यांच्याकडून सुद्धा ते देय अमाऊंट आहे ती मिळाली नाही। पण अशा या परिस्थितीमध्ये आता संपूर्ण राज्य चालवायचं तर अशा या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये काही योजनेला आपल्याला थोडं तात्पुरत्या त्या योजना बंद करणार नाही, पण तात्पुरत्या त्या थांबावं लागतील आणि पहिले ह्या कोरोनासाठी जो खर्च लागतो तो व्हावा लागेल आणि त्याच्यासाठी पैसा कमी पडू नये म्हणून हा संपूर्ण खर्च जास्तीत जास्त आपण तो कोरोनासाठी वापरतो।
दस्तावेज देंगे जी, और उसमें समझे मुझे लगा कि सचिन जी इसमें असलियत है तो सभी टेस्ट करेंगे उसको। महाराष्ट्र अनेक वक्तव्य महत्ति घो का।